अरे थांबा, मला एक इकडे व्हिडिओ तुम्हाला मिळाला तो पटकन ऐकून दाखवतो. एक मिनिट थांबा जरा. मध्यप्रदेश सरकारने 6,500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं त्या ठिकाणी माफ केली आहेत. महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीनं विजेची बिलं वसूल केली जात आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील मध्य प्रदेश प्रमाणे. आवाज आला तुम्हाला? कोणाचा ओळखा पाहू? कोण आला ना ऐकायला? काय बोलत होते? मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्र, जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. या ठिकाणी आम्हाला आनंद होतो आहे की त्या ठिकाणी मध्य प्रदेशने 6,500 कोटी रुपये शेतकऱ्यांची वीज भरलेली आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी फटाके फोडतो की त्या ठिकाणी आवाज जाईल. मग या ठिकाणी मग मी त्यांना खुलं आव्हान देतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने. या ठिकाणी त्या ठिकाणी करते ना. मग आता तुम्ही त्या ठिकाणी आहात, आम्ही या ठिकाणी आहोत. करा वीज बिल माफ, करा महावितरणला शेतकऱ्याच्या वीजाचे जे साचलेले पैसे आहेत ते तुम्ही द्या आणि माझ्या शेतकऱ्याचं वीज बिल माफ करा. चला या ठिकाणी त्या ठिकाणी होऊन जाऊ द्या. पण वरती बसलं का वेगळी भाषा, खालती उतरलात का वेगळी भाषा. जी कर्जमुक्ती आम्ही केली होती तिचा लाभ यांना मिळाला की नाही विचारा. आणि जी कर्जमाफी तुम्ही केली होती त्याच्यात अटी किती होत्या आणि कर्जमाफ किती लोकांचं झालं हे सुद्धा विचारा. माझं जाहीर आव्हान आहे. हा थोडस एक या पश्चिम विदर्भाचा भाग थोडा राहिला होता मला माहितीये. कारण जेव्हा आपण कर्जमुक्ती कर्जमाफी जाहीर केली तेव्हा ती योजना त्या वर्षी 31 मे पर्यंत पूर्ण करायची होती. दुर्दैवाने करोनाचं संकट आलं आणि या पश्चिम विदर्भातल्या काही जिल्ह्यांची कर्जमुक्ती राहिली होती. पण आपण स्वतः सरकारने बँकेकडे गॅरंटी दिली आणि त्यांचं सुद्धा कर्ज माफ करायला लावलं होतं. शेवटच्या दिवसांमध्ये जे नियमित कर्ज परतफेड करणार आहेत शेतकरी त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी त्याची सुद्धा घोषणा आणि पूर्तता सुरू करत होतो आणि या रेड्याने शेण खाल्लं. कोणाचं नुकसान झालं? कोणाचं नुकसान झालं? आज सुद्धा या शेतकऱ्यांची जी हालत चाललेली आहे, पीक विम्याचे पैसे मिळत नाही आहेत, अतिवृष्टीचे पैसे घोषित झाले, मिळाले किती लोकांना मिळाले हात वर करून सांगा. हे चॅनलवाल्याने माझ्या भाषणापेक्षा या शेतकऱ्यांचा आणि त्यांचा प्रतिसाद दाखवा की राज्य कसं चाललेलं आहे. खोटं बोलून राज्य चाललेलं आहे, रेटून नेतात आणि राज्य चालवत आहे हे दाखवा त्यांना. काय वाटेल ते सांगायचं आणि रेटून न्यायचं. ही जनता काही भोळी बाबडी राहिलेली नाही. आज शेतकरी आत्महत्या करतायत, शेतकऱ्यांची घराच्या घरं उघडी पडतायत, महिला विधवा होत आहेत, मुलं बाळ रस्त्यावरती येत आहेत. म्हणून मी एक शेतकऱ्यांना सांगायला आलेलो आहे, मुख्यमंत्री असतो तो तुमच्यावरती आत्महत्येची वेळ मी येऊ दिलीच नसती. पण आज सुद्धा यांनी शिवसेना फोडली असं त्यांना वाटतंय. पण शिवसेना म्हणजे मेलेला गाढव नाहीये, जिवंत रसरस्ती माणसं आहेत. शिवसेना तुम्ही किती फोडा, फोडून फोडून दमाल तुम्ही, शेवटी तुम्हाला डोकं आपटावं लागेल. पण माझी शिवसेना तुम्हाला फोडून तोडून टाकून दिल्याशिवाय राहणार नाहीये. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.